अकोले शहरातील प्राचीन शिव मंदिर असलेल्या सिद्धेश्वर मंदिर परिसरातील काल भैरवनाथ महाराजांचे जयंतीनिमित्त आज हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. कालभैरव हे भगवान शंकराचे रूप मानले जाते. एकाच ठिकाणी कालभैरव आणि शंकराचे मंदिर कुठेही आढळून येत नाही, मात्र अकोले शहरातील सिद्धेश्वराच्या महादेवा मंदिराशेजारीत कालभैरवनाथ महाराजांचे असलेले मंदिर हे दुर्मिळ मंदिर मानले जाते. त्यामुळे अकोले शहरासह तालुक्यातील अनेक महिला भगिनींनी कालभैरव महाराजांचे दर्शन घेतले. सिद्धेश्वर मंदिर परिसराला आणि कालभैरव मंदिर परिसरात 2500 जास्त पणत्या लावण्यात आल्या होत्या. हे मनोहारी दृश्य अनेक भाविकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. कधी नव्हे यंदा भाविकांनी कालभैरवनाथाच्या दर्शनासाठी उच्चांकी गर्दी केली असल्याचे सुनील पेटकर यांनी अकोले टाइम्सला सांगितले. सिद्धेश्वर मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराच्या चहूबाजूनेही पणत्या लावण्यात आल्या होत्या. अनेक महिलांनी आणि तरुणांनी हा अनोखा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला. कालभैरवनाथ मंदिराला पणत्यांच्या लग्नकाटासोबत आकर्षक फुलांच्या माळांची सजावटही करण्यात आली होती. ही सर्व सजावट आणि तेवत असलेल्या पणत्या भाविकांना भक्तिमय वातावरणाचा सुखद अनुभव देत असल्याचे अकोले टाइम्सच्या कॅमेऱ्यात कैद झाले. हजारो भाविकांनी या प्रसंगी कालभैरव मंदिरात कालभैरव अष्टक पठण केले. अकोले शहरातील अनेक भाविक कोकणातील हरिहरेश्वर या ठिकाणी कालभैरवनाथाच्या दर्शनासाठी जातात. यंदा मात्र बहुतांशी भाविकांनी अकोल्यातील कालभैरवनाथाच्या चरणी लीन होत मनोभावे दर्शन घेतले. सिद्धेश्वर मंदिर परिसरात डोळ्यांची पारणे फेडणारा हा संपूर्ण दीपोत्सव सोहळा अकोले टाइम्सचे न्यूज एडिटर सागर शिंदे यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा दीपोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी पेटकर कुटुंबीय आणि सिद्धेश्वर भक्त परिवाराने परिश्रम घेतले. अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले. आज कालभैरव जयंतीनिमित्त अकोला येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेले कालभैरव देवस्थान देवस्थानाची दीपोत्सव दरवर्षी साजरा केला जातो आणि त्या दीपोत्सवासाठी अकोल्यातील सर्व ग्रामवासीय आवर्जून उपस्थिती दावीत असतात. आणि ह्या दीपोत्सवाचं महत्त्व असं आहे की हा देवस्थानातील लोकांची श्रद्धा आणि लोकांवर असलेली देवाची श्रद्धा यामुळे गर्दी अमाप होत असते आणि हा देव प्रत्येकाला अकोल्यावासियांना नवसाला पावणारा देव आहे, भैरव आहे. शंकराच्या सान्निध्यात असलेला हा भैरव, त्यामुळे ह्या देवाचं महत्त्व अतिशय जास्त आहे आणि दिवसेंदिवस गर्दी वाढत असते. तरी आपण सर्वांनी ह्या देवस्थानाचा दरवर्षी दीपोत्सवाला येत जावे ही माझ्याकडून आवर्जून विनंती. नमस्कार. तसं पाहिलं तर सगळीकडे त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो, पण सिद्धेश्वर मंदिर परिसरात जे काळभैरवचं मंदिर आहे तिथे काळभैरव जयंतीच्या वेळेस म्हणजे अष्टमीला हा दीपोत्सव साजरा केला जातो. तर आज सकाळी 4:30-5 इथे अभिषेक करण्यात आला. त्याच्यानंतर सकाळपासूनच भाविकांची मोठी रीग इथे लागलेली होती. दीपोत्सव साजरा करण्याचं हे सिद्धेश्वर मंदिराचं 11वं वर्ष आहे. जवळजवळ 2500-3000 पंत्या इथे लावण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर शेकडो महिलांनी इथे काळभैरव अष्टकाचं सामूहिक पठण पण केलेलं आहे. आज कालभैरव जयंतीच्या निमित्ताने सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये इथे कालभैरवाचं मंदिर असल्यामुळे इथे अकोले तसेच अकोले परिसरातील सर्व नागरिक इथे कालभैरवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. इथे हजारो नागरिक दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि इथे दीपोत्सवही सालापातप्रमाणे इथे केला जातो अशी आख्यायिका आहे. आणि इथे खूप सारे म्हणजे असंख्य दिवे लावलेले आहेत.
ह्या कालभैरवांच्या मंदिरामध्ये कालभैरवांचं दर्शन घेण्यासाठी इथे खूप सारे नागरिक जमलेले आहेत. तसेच सर्व भाविक भक्तांनी दर्शन घ्यावे आणि सर्व भाविक भक्तांना मी कालभैरव जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. धन्यवाद. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार. त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा. आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आमचा पत्ता: मोठी वैशाली, नगर पंचायत रोड, अकोले. प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने.